2024 विधानसभेची निवडणूक भारतामध्ये इतिहास घडवणारी असेल. महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाआघाडी आपले उमेदवार ठरवण्यामध्ये गुंग आहेत. कोणता उमेदवार मेरिटच्या याच्यावर निवडून येऊ शकतो याच्यावर त्यांचं ताळमेळ. विधानसभेचे निकाल खूप आगळेवेगळे लागू शकतील असे चित्र महाराष्ट्रामध्ये आहे. कोणाचा पत्ता कट होणार, कोण हातात कुठला पक्ष घेणार किंवा कोण बंडखोरी करणार, जळगाव ग्रामीण, जळगाव शहर, अंमळनेर मतदारसंघ, तसंच पारोळा एरंडोल मतदारसंघ, पाचोरा भडगाव मतदारसंघ आणि चाळीसगाव हा एक महत्त्वपूर्ण मतदारसंघ आहे. तर असे एकूण 6 मतदारसंघ जे आहेत, हे 6 मतदारसंघ या निवडणुकीमध्ये येतात आणि त्याचं आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष रोहणे. 2024 विधानसभेची निवडणूक भारतामध्ये इतिहास घडवणारी असेल, कारण ह्या विधानसभेचे निकाल खूप आगळेवेगळे लागू शकतील असे चित्र महाराष्ट्रामध्ये आहे. कारण कुठलाही उमेदवार जो आहेत, आत्ता मी निवडून येईल असं शाश्वती स्वतः देऊ शकत नाही अशी परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार एक एक मतासाठी, त्याला प्रत्येक मतासाठी झगडावं लागणार आहे अशी परिस्थिती आहे. कारण लोकसभेचे निकाल जर आपण पाहिले, लोकसभेचे निकालासाठी ही घासून निवडणूक झाली होती, त्याच्यापेक्षा ही जास्त विधानसभा निवडणूक ही घासून होणार आहे, खूप अटीतटीची होणार आहे याचा असा अर्थ आहे. यामध्ये जर बघितलं की महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाआघाडी आपले उमेदवार ठरवण्यामध्ये गुंग आहेत. कोणता उमेदवार मेरिटच्या याच्यावर निवडून येऊ शकतो याच्यावर त्यांचं ताळमेळ आहे. मात्र कोण बंडखोरी करतं या बंडखोरीकडे सुद्धा सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आहे. जो निवडून येणारा उमेदवार आहे तो आपल्याकडे यावा यासाठी संपूर्ण राजकीय पक्ष जे आहेत चंग त्यांनी बांधलेला आहे. यामध्ये जर बघितलं की महाराष्ट्राच्या ज्या महत्वाचे जिल्हे आहेत आणि ज्या महाराष्ट्राच्या महत्वाच्या लक्षवेधी लढती आहेत, त्या लक्षवेधी लढतीचं मॅक्स महाराष्ट्र आजपासनं विश्लेषण करणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचं विश्लेषण आणि मॅक्स महाराष्ट्र तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला जर आपण बघितलं की नेमकं काय वातावरण असणार आहे राज्यभरातल्या, उमेदवार कोण असणार आहे, कोणाचा पत्ता कट होणार आहे, कोण इच्छुक आहे, या संपूर्ण विश्लेषणामध्ये आपण यामध्ये घेणार आहोत. सुरुवातीला आपण उत्तर महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा जो आहे जळगाव जिल्ह्यापासून चालू करणार आहोत. जळगाव जिल्ह्यात एकूण 11 मतदारसंघ येतात आणि या 11 मतदारसंघ जे आहेत खूप महत्वाचे मतदारसंघ आहेत. आणि त्यापैकी जळगाव लोकसभेचा विचार केला, जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा यामध्ये टोटल 12 मतदारसंघ येतात. त्यापैकी जळगाव लोकसभेमध्ये 6 मतदारसंघ येतात विधानसभेचे आणि या 6 मतदारसंघांमध्ये जळगाव ग्रामीण, जळगाव शहर, अंमळनेर मतदारसंघ, तसंच पारोळा एरंडोल मतदारसंघ, पाचोरा भडगाव मतदारसंघ आणि चाळीसगाव हा एक महत्वपूर्ण मतदारसंघ येतात. असे एकूण 6 मतदारसंघ जे आहेत, हे 6 मतदारसंघ या निवडणुकीमध्ये येतात आणि त्याचं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. कोणाचा पत्ता कट होणार, कोण हातात कुठला पक्ष घेणार, तुतारी घेणार की मशाल घेणार आणि कमळ असेल की धनुष्यबाण असेल या आणि किंवा कोण बंडखोरी करणार या संपूर्ण आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण सुरुवातीला जळगाव शहराचा विचार जर केला की जळगाव शहरामध्ये जर बघितलं अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत हे भाजपकडे नाहीत. कारण अनेक जणांचे बॅनर जे आहेत ते बॅनर ह्या संपूर्ण शहरामध्ये लागलेले आहेत आणि या बॅनरमधनं आपल्याला सर्वाधिक इच्छुक उमेदवारांची दिसेल. तसेच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत. यामध्ये विद्यमान आमदार जे आहेत सुरेश भोळे हे दुसऱ्या टर्म पर्यंत आमदार होतात. त्यांना तिसऱ्या टर्मची सुद्धा त्यांची तयारी सुरू आहे, जोरात तयारी सुरू आहे. त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुद्धा लावलेला आहे. तसंच अनेक बॅनरबाजी केली आहे. त्याचबरोबर विरोधक जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा बॅनरबाजी केलेली आहे. यामध्ये एकंदर जर बघितलं की सुरेश भोळे यांना भाजपच्या एका गटाकडनंच विरोध होतोय असं एक चित्र आहे. कारण भाजपमध्येच अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांची रांग सुद्धा लागली आहेत. तसंच महाविकास आघाडीचे जे आहेत, खास करून उभाटा गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सुद्धा खूप उमेदवारांची रांग आहे. आपल्याला जातीच्या समीकरणानुसार उमेदवारी मिळावी असं एक चित्र आहे. सुरेश भोळे हे इच्छुक आहेत आमदार जे आहेत भाजपचे आहेत. त्यांच्या जर बघितलं की त्यांच्या जवळचे जे कार्यकर्ते आहेत किंवा गिरीश महाजन जे आहेत मंत्री आहेत त्यांच्या जवळचे कार्यकर्ते सर्वांनाच इच्छा आहे की आपण उमेदवारी करावी आणि सुरेश भोळे यांचा पत्ता कट झाला तर आपल्याला उमेदवार मिळावी अशी सुद्धा एक चर्चा आहे. मात्र या संदर्भात बघितलं की सध्या सुरेश भोळे यांचं पारडं जड आहे. कारण मेरिट लिस्ट जर विचार केला की सुरेश भोळे यांना तिकीट जाऊ शकतं अशी एक शक्यता आहे. दुसरं असं आहे की यामध्ये दुसरं असं महत्वाचं आहे की भाजपचेच दुसरे जे उमेदवार जे आहेत त्यांनी बॅनरबाजी केली. यामध्ये उपमहापौर जे असतील, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांनी सुद्धा बॅनरबाजी केली. हे इच्छुक आहेत उमेदवारी मिळावी. कारण गिरीश महाजन इकडे सुद्धा त्यांचं बरंच उठणं बसणं आहे आणि त्यांना बळ सुद्धा विविध संघटनेकडनं किंवा इतर कार्यकर्त्यांना मिळतंय. दुसरं असं की दुसरं नाव जे आहेत ते रोहित निकम जे आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत. ते फेडरेशन मार्केटमध्ये उपाध्यक्ष आहेत. त्यांना सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र ते आता
विधानसभेसाठी इच्छुक आहेत, मात्र ते भाजपकडनं लढतात की अपक्ष लढतात की दुसऱ्या पक्षाकडनं अशी एक शक्यता वर्तवली जाते. दुसरं तिसरं जे नाव आहे त्यामध्ये सुनील खडके जे आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत. आणि या मध्ये संपूर्ण सुनील खडके सुद्धा एकेकाळी एकनाथ खडसेंचे जवळचे होते, मात्र गिरीश महाजनशी त्यांनी जमून घेतलं, ते सुद्धा इच्छुक आहेत. असं एकंदरीत चित्र आहे. राधेश्याम चौधरी मागे त्यांचं नाव होतं, मात्र सध्या कुठेही त्यांचं नाव येत नाहीये. ते संघटनात्मक काम करतात. यामध्ये जर आपण जर बघितलं की दुसरं महाविकास आघाडीचा जर विचार केला तर महाविकास आघाडीचे विद्यमान म्हणजे माजी महापौर जे आहेत जयश्री महाजन यांची सुद्धा यांनी सुद्धा बॅनरबाजी केली आहे. यांनी आपल्याला विकासासाठी निवडून द्यावं या प्रकारचं त्यांनी बॅनरबाजी केली आहे. आणि त्यांची उमेदवारी जवळजवळ पुढे सुद्धा गेलेली आहे असं सुद्धा मानलं जातं. कारण ते त्यांचे पती जे आहेत ते विरोधी पक्षनेते होते, एकाच घरात सत्ताधारी म्हणजे महापौर होते आणि त्यांचेच पती जे होते विरोधी पक्ष नेते होते सुनील महाजन. त्यांनी सुद्धा तयारी गेल्या 2 वर्षापासून सुरू केलेली होती. दुसरं नाव जे येतं महाविकास आघाडीकडनं उभाडा गटाकडनं ते जे नाव येतं ते सर्वात महत्वाचं म्हणजे कुलभूषण पाटील जे उपमहापौर आहेत ते सुद्धा यामध्ये इच्छुक आहेत. त्यांनी तयारी सुद्धा केलेली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी पिंपरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे पुतळ्याचं अनावरण केलं होतं त्यावेळेस जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांच्यामध्ये सुद्धा नेमकं कोणती उमेदवार त्यावेळेस चर्चा झाली होती. दुसरं नाव जे येतं त्यामध्ये जर आपण सर्वात महत्वाचं विष्णू भंगाळे सुद्धा यांचं नाव येतं, ते उभाटा गटामध्ये आहेत. भाजपमध्ये जर मी विचार एक नाव राहिलं सुनील भंगाळे जे आहेत ते सुद्धा याच्या संपूर्ण इच्छुक आहेत. यामध्ये संपूर्ण याच्यामध्ये जर बघितलं की जळगाव शहरामध्ये उमेदवारांचा खूप मोठा ओढा जर बघितलं की उमेदवार इच्छुक उमेदवारांची आहे आणि यामध्ये पक्ष कसं त्यांना सामील करून घेतं, नाराजी कशी दूर करते यामध्ये हा संपूर्ण विषय जो येतो. आणि ही निवडणूक जळगाव शहरासाठी खूप महत्वाची म्हणते. एकेकाळी सुरेश जैन यांचं 30 वर्ष सत्ता जी आहे ती संपूर्णपणे ह्या जळगाव शहरामध्ये होती आणि त्यांना घरकुल प्रकरणामध्ये त्यावेळेस अटक झाली आणि 2014 जेलमधनं सुरेश दादा जैन यांनी शिवसेनेकडनं निवडणूक लढवली होती. 2014 जर बघितलं की 2014 भाजप शिवसेना ही युती तुटली होती, त्यामुळे भाजप आणि शिवसेना जे आहेत वेगळी लढली होती आणि त्यावेळेस लॉटरी मात्र सुरेश भोळे यांची लागली होती आणि सुरेश जैन यांचा पराभव झाला होता. आणि नौखा उमेदवार म्हणून सुरेश जैन यांचा पराभव करून सुरेश भोळे जे आहेत ते भाजपकडे निवडून आले होते. हे संपूर्ण चित्र असताना आता शहरामध्ये जे आहेत अनेक जे बॅनरबाजी सुरू आहेत, प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या बाजूने आपण कसं चांगले उमेदवार या पटवून देण्याचं काम करते, मात्र जनता नेमकं काय निर्णय घेते हा एक महत्वाचा विषय. दुसरा मतदारसंघ जर बघितलं की जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ येतो. जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये सर्वात काटेची लढाई म्हणजे जी घासून निवडणूक जी होते ती जळगाव ग्रामीणमध्ये होऊ शकते. कारण त्याचं कारण प्रमुख असं आहे की गुलाबराव पाटील जे आहेत ते शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांनी धनुष्यबाण हातात घेतलेला आहे. आणि गुलाबराव पाटील गेले अनेक वर्षापासून मंत्री आहेत, 5 वर्षापासून ते पालकमंत्री आहेत, 2.5 वर्ष ते मागच्या कार्यकाळात म्हणजे भाजप शिवसेनाचं ज्यावेळी युती सरकार होतं त्यावेळी सुद्धा राज्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्याकडे संपूर्ण लक्ष आणि या संपूर्ण ज्यावेळेस शिंदे गटाने ज्यावेळेस उठाव केला होता म्हणजे बंड केला होता त्यावेळेस गुलाबराव पाटील यांनी या बंडाला उठाव असं नाव दिलं होतं. आणि त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. 5 वर्ष त्यांनी मोठे कामं केले असं ते दावा करत असतात. अनेक रस्त्यांचे काम असतील मतदारसंघामध्ये, तसंच इनक राज्यामध्ये जलजीवन मिशन मार्फत काम केलं असं त्यांनी दावा केला आहे. मात्र त्यांच्याच बाजूने दुसरा जो उमेदवार जो आहे की सध्या शिंदेगड भाजपने कुठलाही उमेदवार दिला नाही, गुलाबराव देवकर जे आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात अशी शक्यता आहे. मात्र त्यांनी प्रचार सुद्धा केलाय. मात्र गुलाबराव देवकरांची जर बघितलं की तो मतदारसंघ शिवसेना उभाटा गटाने हा दावा केलेला आहे ती जागा मशाल मार्फतच लढवली जाईल. त्यामुळे गुलाबराव देवकरांची गोची झालेली आहे. गुलाबराव देवकर सध्या शरद पवार गटामध्ये आहेत, कारण शरद पवार गटाकडनं ही जागा सुटण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उभाटा गटाकडे ही जागा जाणार आहे आणि कदाचित गुलाबराव देवकरांना गुलाबराव पाटील समोर हातात मशाल घ्यावी लागेल आणि ही जागा जी आहे शिवसेना सोडायला तयार नाही. कारण शिवसेनेचीच ही कायमची जागा आहे, त्यामुळे शिवसेना जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे जागा सोडायला तयार नाही. म्हणून गुलाबराव देवकर आणि गुलाबराव पाटील अशी थेट लढत होऊ शकते. मात्र यामध्ये शिवसेनेकडनं सुद्धा अजून गुलाबराव वाघ जे आहेत माझे जिल्हा अध्यक्ष जे आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत. तसंच निलेश जे माझे आपलं नगराध्यक्ष आहेत निलेश चौधरी हे सुद्धा इच्छुक आहेत. यामुळे ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला शरद पवार गटाला जातो की उभाटा गटाला हा एक जरी संभ्रम जरी असला तर मात्र ही जागा उभाटा गट सोडायला तयार नाही. आणि
गुलाबराव पाटील समोर शिवसेनाच लढेल असं एक धोरण ठरलंय. कदाचित गुलाबराव देवकरांना मशाल हातात घ्यावी लागणार, हे नायलाज असो मशाल जर घेतली तर गुलाबराव देवकरांसाठी मशाल जे शिवसेनेचे किती लोक काम करतील हा एक मोठा एक प्रश्न निर्माण आहे. तसंच जे गुलाबराव देवकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस एक वेगळ्या प्रकारे मान्य केली होती शरद पवार गटाची, मात्र त्याला सुद्धा एक वेगळ्या प्रकारे वळण निर्माण होऊ शकतं. त्यामुळे उभटा गटाचे कार्यकर्ते जे नेमके किती मदत करतात हा एक महत्त्वाचा विषय. कारण दुसरं याच्यामध्ये गुलाबराव पाटील जे आहेत मंत्री असताना त्यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना कामं दिली होती, अनेक ज्या शासकीय योजना जे पोहोचवण्याचं काम केलं, त्यामुळे ही निवडणूक गुलाबराव पाटीलांना सुद्धा सोपी नाही आहे, तसंच गुलाबराव देवकरांना सोपी नाही आहे. त्यामुळे ही निवडणूक जे प्रचंड घासून होणार आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना गुलाबराव पाटील सुद्धा खूप आपल्या वेगवेगळ्या याच्याने टाकतायत. त्यामुळे कोण उमेदवार असणार आहे ही एक मोठी आता हे जरी असलं तरी गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर हे ह्या ही सरळ लढत होऊ शकते. मात्र गेल्या वेळेस जर अनुभव जर बघितलं की भाजपने ऐनवेळेस एक अपक्ष उमेदवार उभा केला, त्यामुळे गुलाबराव पाटील आणि भाजपमध्ये सुद्धा तुतुमयमय झालं होतं. मात्र ह्यावेळेस परिस्थिती नेमकी वेगळी आहे, यावेळेस भाजप पूर्ण मदत गुलाबराव पाटील यांना करू शकतो अशी एक शक्यता वर्तवली आहे. मात्र उभाटा गट आणि शरद पवार गट हा गुलाबराव देवकरांना तिकीट देऊ शकतो अशी एक संपूर्ण या जळगाव ग्रामीणचं चित्र आहे. दुसरा मतदारसंघ आहे अंमळनेर मतदारसंघ. हा खूप महत्वाचा मतदारसंघ मला जातो. ह्या मतदारसंघाचं जर बघितलं अनिल भाईदास पाटील जे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, मात्र ज्यावेळेस शरद पवारचा पक्ष जे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटला त्यावेळेस अजितदादा गटात जे ते अनिल भाईदास पाटील गेले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद होते आणि प्रतोदला खूप महत्व आहे. म्हणून प्रतोद असल्यामुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी जी आहे अजितदादा गटामध्ये लागली आणि त्यांना मदत पुनर्वसन मंत्री हे पद दिलं. कमी काळ मिळाला तरी मात्र त्यांनी विकासाचं काम केलं असं ते दावा करताय. दुसरं असं की हा अंमळनेर मतदारसंघ जर बघितला, हा अंमळनेर मतदारसंघ हा जाती समीकरण खूप महत्वाचा मला होतो. 2019 जर निवडणूक जर बघितलं की या निवडणुकीमध्ये दोन मराठा उमेदवार जर उभे राहिले असते तर पडून गेले असते. त्याच्यामुळे अनिल भाईदासांनी एक नवीन समीकरण बसवलं होतं की साहेबराव पाटील जे आहेत तिथले माजी आमदार जे आहेत अपक्ष आमदार होते त्यांना एकत्र दोघं एकत्र झाले आणि जे शिरीष चौधरी भाजपचे त्यावेळेचे 2019 उमेदवार भाजपचे उमेदवार होते ते अपक्ष आमदार होते, मात्र त्यांना भाजपकडनं उमेदवार दिली होती. त्यावेळेस त्यांना पाडण्यासाठी दोघं मराठा उमेदवार हे एकत्र आले होते आणि जे आहेत शिरीष चौधरी यांना त्यांनी पराभव केला होता. हे एक सर्वात महत्वाचं आहे. 2014 निवडणूक जर बघितली की 2014 निवडणुकीमध्ये जे आहेत अनिल पाटील आणि साहेबराव पाटील उभे होते आणि यामध्ये जे अपक्ष उमेदवार जे होते शिरीष चौधरी हे निवडून गेले होते. कारण मतांचं विभाजन झालं होतं, मराठा मतांचं विभाजन झालं होतं आणि ओबीसी जो इतर समाज जो आहे हा संपूर्ण मतदानाचा गठ्ठा जे आहे ते शिरीष चौधरी यांच्या पारड्यात पडलं होतं. म्हणून शिरीष चौधरी यांचा विजय होता. तो धडा घेत दोघं मराठा 2019 एकत्र आले. साहेबराव पाटील यांना नगरपालिका सांभाळण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर जे भाजपने सुद्धा छुप्या पद्धतीने अनिल भाईदास यांना राष्ट्रवादी तिकीट करणं मदत केली होती, त्यामुळेच त्याचा पराभव झाला होता. आणि अनिल भाईदासना आता सुद्धा भीती साहेबराव जे पाटील जे आहेत माजी आमदार जे सध्या हातात तुतारी घेण्याची शक्यता आहे. कारण हातात तुतारी जर घेतली तर अनिल भाईदास यांचं पारडं कदाचित अवघड होऊ शकतं अशी एक शक्यता मानली जाते. कारण साहेबराव जे पाटील जे आहेत माजी आमदार त्यांनी विकासाचं काम त्यावेळेस केली होती, नगरपालिकेमध्ये सुद्धा केली होती. तसंच अनिल भाईदास पाटीलने सुद्धा सध्या विकासाची कामं केली, त्यामुळे दोघं उमेदवार जे आहेत विकासाच्या मुद्द्यावर लढतील. तर तिसरा उमेदवार सगळ्यात महत्वाचे जे आहेत अपक्ष उमेदवार करण्याची शक्यता आहे, ज्यांना भाजपने मागच्या वेळी तिकीट दिलं होतं, ते शिरीष चौधरी पुन्हा एकदा उमेदवारी करू शकतात. यामुळे दोन पाटील वर्षे शिरीष चौधरी असं जर लढा झाला तर यामध्ये चित्र वेगळं असू शकतं. त्यामुळे मतांचं विभाजन होऊ नये यासाठी संपूर्ण प्रयत्न अनिल भाईदास यांच्याकडनं करण्यात येतोय, मात्र त्याला यश येताना दिसत नाहीये. शरद पवारांनी सुद्धा अनिल भाईदास निवडून येऊ नये यासाठी आपल्या रणनीती सुद्धा आखलेली आहे, हे अनिल भाईदासांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यासुद्धा अनिल भाईदासनी यांनी सुद्धा आपली रणनीती वेगळ्या पद्धतीने आखलेली आहे. दुसरं असं की हा मतदारसंघ काँग्रेसने सुद्धा मागितलेला आहे. काँग्रेसचे उमेदवार जे आहेत सध्या इच्छुक उमेदवार आहे डॉक्टर अमोल शिंदे आहेत, तसं प्राध्यापक सुभाष पाटील आहेत, अशा यांनी सुद्धा उमेदवारी मागितली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं तिलोत्तमा पाटील असतील यांनी सुद्धा उमेदवारी मागितली. तसंच उन्मेश पाटील यांनी सुद्धा उमेदवारी मागितली. मात्र हे जरी असलं तरी साहेबराव पाटील यांचा पारडं जड दिसतंय. साहेबराव पाटील नाव ही उमेदवारी जाईल.
थेट लढत जे साहेबराव पाटील यांनी हातात तुतारी घेतली, तुतारी विरुद्ध गजा असं एक चित्र जे ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि यामध्ये शिरीष चौधरी अपक्ष उमेदवार कितपत यांचा शिक्का चालतो हे एक महत्त्वाचं असणार आहे. कारण हा मतदारसंघ आजीदादांचा सुद्धा प्रतिष्ठेचा असणार आहे. कारण प्रतोद जे आहेत अनिल पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ आहे. आपण दुसऱ्या मतदारसंघाकडे वळणार आहोत. दुसरा मतदारसंघ शेजारचा जो मतदारसंघ आहे पारोळा एरंडोल, हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य असेल. आतापर्यंत या मतदारसंघामध्ये आलटून पालटून उमेदवार जे आहेत आमदार झालेले आहेत. यामध्ये डॉक्टर सतीश पाटील जे आहेत माजी मंत्री हे एकदा निवडून येतात. दुसऱ्यांदा शिवसेनेचे जे आहेत चिमणराव पाटील हे निवडून येतात. म्हणजे तिथले मतदार जे आहेत कंटिन्यू कुठल्याही उमेदवार निवडून देत नाही हे एक वैशिष्ट्य आहे. मात्र यंदा चित्र कसं असेल, 2024 ची निवडणूक कशी असेल, मगाशी म्हणल्याबरोबर हे सोपं चित्र नाही आहे. प्रत्येक घासून निवडणूक होणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये जर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जर बघितले की सतीश अण्णा पाटील यांना ही उमेदवारी जाऊ शकते. मात्र यामध्ये सुद्धा एक पेच आहे. कारण शिवसेनेचा हा मतदारसंघ उभाडा गटाचा उभाडा गट सुद्धा आग्रही आहे. मात्र कदाचित बार्गेनिंग होऊन कदाचित डॉक्टर सतीश पाटील यांना हा मतदारसंघ जाऊ शकतो शरद पवार गटाकडे, इतर मतदारसंघांचे ते कव्हर करून असं होऊ शकतं. तर ही थेट लढत जर बघितली की यामध्ये सतीश पाटील हे जर उमेदवार असतील तरी चिमणराव पाटील जे सध्या विद्यमान शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी बंड केलं होतं. त्यांनी सुद्धा शिवसेनेतनं शिंदे गटात गेले. आणि त्यानंतर जे आहेत जे चिमणराव पाटील जे आहेत शिंदे गटात गेले. आणि चिमणराव पाटील ह्यावेळेस कदाचित निवडणूक लढणार नाहीत. त्यांचे चिरंजीव जे आहेत त्यांचा मुलगा जो आहे अमोल चिमणराव पाटील हे निवडणूक लढू शकतात. चिमणराव पाटलांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील तसंच डॉक्टर सतीश पाटील यांची सरळ लढत याची होऊ शकते. आणि ही काटेकी टक्कर घासून निवडणूक होऊ शकते अशी एक शक्यता वर्तवली जाते. मात्र दुसरे इतर उमेदवार सुद्धा यामध्ये आपली इच्छा व्यक्त करताय. त्यामध्ये डॉक्टर हर्षल माने जे आहेत शिंदे उबटा गटक शिवसेनेकडे त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला ही उमेदवारी द्यावी. तसंच भगवान महाजन जे आहेत ते अपक्ष उमेदवार आहेत ते सुद्धा कदाचित जोर लावताय प्रत्येक ठिकाणी फिरताय. हे हा एक महत्वाचा इथे एक एटीनाना पाटील जे आहेत जे माझे खासदार ते भाजपकडनं इच्छुक होते. कदाचित युती आघाडी तुटली तर कदाचित आमचा सुद्धा नंबर लागेल असं एक एटीनाना पाटील सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने तयारी करून बसलेले आहेत. मात्र सध्या ते वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये इतर उमेदवार सुद्धा. आणि यामध्ये जर बघितलं की हा पारोळा पारोळा आणि एरंडोल मतदारसंघ खूप महत्वाचा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्याचं राजकारण सुद्धा इथूनच वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर खेळलं जातं. आणि ह्या मतदारसंघ खूप महत्वाचा मानला जातो. आणि इथे खरी लढत जी आहे डॉक्टर सतीश पाटील जे शरद पवार गटाकडनं आणि अमोल चिमणराव पाटील जे शिंदे गटाकडनं युवा चेहरा आहे. आणि यामध्ये टप फाईट होऊ शकते. इतर उमेदवार दुसरा उमेदवार तिसरी आघाडी कोणाला उमेदवार होतो हा एक महत्वाचा एक भाग आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये डबल नावाचे उमेदवार दिले जातात. कारण प्रत्येक वोटिंग जे आहेत 5-5, 10-10 किंवा 100-500 वोटिंग सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे. कारण याकडे सुद्धा चित्र जे सर्वांचं लागू नये. दुसरा मतदारसंघ आहे तर पाचोरा भडगाव हा एक महत्वाचा मतदारसंघ. आणि या मतदारसंघामध्ये भाऊ आणि बहीण अशी सरळ लढत होताना दिसते. मात्र ही जरी लढत होत असली तरी भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे आणि शरद पवार गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ हे चार उमेदवार अशी चौरंगी लढत होऊ शकते. यामध्ये मी पहिलाच उल्लेख जो केला पाचोरा भडगाव उमेदवारीचा, या समय विद्यमान आमदार जे किशोर अप्पा पाटील जे आहेत ते सध्या शिंदे गटामध्ये, त्यांनी बंड करून शिंदे गटात गेले होते. आणि हे रुसलं नाहीये म्हणून त्यांनी ठाकरे परिवार गद्दारी केली. त्यामुळे माजी आमदार जे ठाकरे घराण्याचे एकनिष्ठ होते आरोतात्या पाटील माजी आमदार यांच्या कन्या जे आहेत वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या भावाविरुद्ध बंड पुकारलेलं आहे. म्हणजे दंड ठोपटले विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी तयारी, ज्या दिवसापासून हे बंड झालं त्या दिवसापासून विधानसभेच्या तयारीला वैशाली सूर्यवंशी लागले. म्हणून हा मतदारसंघ राज्यात एक वेगळा संदेश देणारा ठरू शकतो. आणि या मतदारसंघामध्ये थेट म्हणजे भावा बहिणीची लढाई, म्हणजे जर बघितलं की आरोतात्या जे होते ते आमदार माजी आमदार होते त्यांच्या कन्या ह्या
वैशाली सूर्यवंशी आहेत आणि त्यांचे पुतणे जे आहेत किशोर पाटील जे आहेत त्यांना वारसदार घोषित केलं होतं आणि दोन टर्ममध्ये ते आमदार सुद्धा झाले. मात्र त्यांनी उद्धव ठाकरे गटाकडे गेल्यामुळे ही नाराजी झाली आणि वैशाली सूर्यवंशींनी आता उद्धव बाळा ठाकरेंकडनं थेट आपली उमेदवारी आहे, त्यांना जवळजवळ उमेदवारी जाहीर सुद्धा झालेली आहे आणि तेच हे उमेदवार असतील. म्हणून भावाबहिणीची लढाई किशोरप्पा पाटील आणि वैशाली सूर्यवंशी यांची थेट लढत होणार आहे. मात्र याचा पेच दुसरा अजून असा आहे की ह्या मतदारसंघामध्ये अमोल जे शिंदे जे आहेत भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत यांनी गेल्या वेळी बंडखोरी सुद्धा केली होती आणि किशोरप्पा पाटलांचा जवळजवळ पराभव राहिला होता आणि 1800 मतांनी अमोल शिंदेचा पराभव झाला आणि किशोर पाटील 1800 मतांनी निवडून आले. हा एक इतिहास सुद्धा विसरता येणार नाही. जर बघितलं की चौथे जे उमेदवार जे आहेत दिलीप ओंकार वाघ हा एक महत्वाचे चेहरा आहे आणि हे एक महत्वाचे उमेदवार आहेत. ते सुरुवातीला ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस शरद अजित पवार गटात होते, नंतर पुन्हा शरद पवार गटात, त्यामुळे त्यांचं जे हे वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांचं जाण्याचं चालू आहे. मात्र आता सध्या शरद पवार गटामध्ये ते सुद्धा इच्छुक आहेत. जर बघितलं हा मतदारसंघ बघितला तर दोघं उमेदवार अमोल शिंदे आणि दिलीप वाघ हे दोन मराठा उमेदवार आहेत आणि भाऊ बहिणी जे आहेत म्हणजे वैशाली सूर्यवंशी आणि आपले किशोरप्पा पाटील हे राजपूत समाजाचे, म्हणजे दोन राजपूत समाज आणि दोन मराठा समाज यामध्ये ह्या चौघांमध्ये कोणाची लाट लागते, भाऊ बहिणींमध्ये तिसरा कोणी निवडून येतो का चौथा निवडून येतो, हे ह्या दोन मराठ्यांमध्ये भाऊ बहिणींपैकी एक जण निवडून येतो, अशी एक परिस्थिती ह्या मतदारसंघामध्ये खूप इंटरेस्टिंग परिस्थिती आहे. आणि संपूर्ण चारही उमेदवारांचे जे यामध्ये कस हा जो आहे तो लागलेला आहे. प्रत्येक जण आपल्या प्रत्येक 1-to-1 उमेदवारांशी जे तो या संदर्भातला अशी चर्चा सुरू आहे. दुसरं असं की हा मतदारसंघामध्ये जर बघितलं जाती समीकरण खूप महत्वाचे, विकासाचे कामं सुद्धा महत्वाचे आहेत. मात्र ह्या मतदारसंघामध्ये जो उमेदवारांच्या हृदयाला हात घालेल, भावनिक वातावरण जो निर्माण करेल, तोच या मतदारसंघाचा आमदार होऊ शकतो असं एक चित्र या मतदारसंघाचं पाहायला मिळते. मात्र याची मायक्रो प्लॅनिंग जे आहे या मतदारसंघात चारही उमेदवारण केलेले दिसते. दुसरा मतदारसंघ जो आहे चाळीसगाव मतदारसंघ हा खूप महत्वाचा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यामध्ये, कारण या मतदारसंघामध्ये जर बघितलं की उन्मेष पाटील जे भाजपचे माजी खासदार आणि बंडखोर झाले होते, संपूर्ण लोकसभा मध्ये त्यांना तिकीट नाकारलं, स्मिता वाघ यांना तिकीट दिलं, तेव्हापासून त्यांनी बंडखोरी केली आणि ते उद्धव ठाकरे गटाला जाऊन मिळाले, त्यामुळे तेव्हापासून त्यांनी भाजप नेत्यांवर आगपाखड आणि टीका करायला सुरुवात केलेली आहे. आता ते सुद्धा इच्छुक या चाळीसगाव मतदारसंघ आहे. मात्र तिथले जे आमदार आहेत मंगेश चव्हाण हे तरुण आहेत आणि त्यांनी विकासाचा कामाचा धडाका सुद्धा लावलेला आहे. अनेक कामं त्यांनी केले, तसंच वेगवेगळ्या तरुणांना जोडायचं, महिलांना जोडायचं काम त्यांनी सुरू केले, त्याच पद्धतीने उन्मेष पाटील सुद्धा करतात. हे दोघांचं उमेदवारी जरी त्यांनी दावा ठोकला असला तरी मंगेश चव्हाण यांना भाजपकडनं तिकीट जवळजवळ फायनल आहे, त्यांना तिकीट मिळू शकतं. मंगेश जे उन्मेष पाटील जे आहेत त्यांना मात्र उमेदवारी मिळते का, हा एक मोठा पेस निर्माण झालाय. कारण ती जागा जर बघितली चाळीसगाव मतदारसंघाची, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आहे आणि त्यामुळे तिथले माजी आमदार जे आहेत राजीव देशमुख हे खूप महत्वाचे व्यक्ती आहेत आणि त्यांना जर त्यांनी सुद्धा दावा केलेला आहे. आणि तो मतदारसंघ जर बघितला की तो राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला होता, नंतर भाजपचा म्हणजे सुरुवातीला भाजपचाच बालेकिल्ला होता, नंतर राजीव देशमुख सुद्धा निवडून आले होते. राजीव देशमुख यांनी आपल्या उमेदवारी मागितलेले शरद पवार गटाकडनं, जवळजवळ त्यांना सुद्धा उमेदवारी मिळू शकते. मात्र यामुळे उन्मेष पाटलांचं काय हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांनी राजकीय आत्महत्या तर केली नाही ना, अशी एक चर्चा लोक सध्या मतदारसंघामध्ये व्यक्त करतात. मात्र उन्मेष पाटील यांनी तिथं शिवसेना नसताना शिवसेना उभी केली हे कोणी नाकारू शकत नाही. मात्र हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये ह्या तिघांपैकी दोन जणांना उमेदवार असतील आणि दोन उमेदवार खूप महत्वाचे असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं की मंगेश चव्हाणच्या विरोधात जर राजीव देशमुख जर उभे राहिले तर मंगेश चव्हाण यांना जड जाऊ शकतं, कारण राजीव देशमुख यांचा मानणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यांचे जे पूर्वीपासूनचं जे त्यांचा मतदारसंघ चाळीसगाव शहर असेल किंवा ग्रामीण भागातलं असतील तर हा मतदारसंघ हा थोडा मंगेश चव्हाण यांना टफ जाईल. कारण मागच्या वेळेस जर बघितलं फक्त मंगेश चव्हाण 4000 मतांनी निवडून आलेले होते, मात्र हा खूप काही जास्त अंतर नाहीये. मात्र यामध्ये जर उन्मेष पाटलांना जर उमेदवारी मिळाली तर मंगेश चव्हाण यांची उमेदवारी सोपी जाईल असं जाणकार सुद्धा म्हणतात. कदाचित मंगेश चव्हाणना सुद्धा वाटत असेल. मात्र हा मतदारसंघ जर निवडून आणायचा असेल तर राजीव देशमुख यांची जी सध्या परिस्थिती जी आहे त्यांचे थोडेसे आजारी असतात असे एक बोलत राजकीय पक्षातले लोक किंवा त्यांच्या जवळचे लोक बोलतात. मात्र हा मतदारसंघ कोणा जातो हे एक महत्वाचं आहे. आणि या मतदारसंघातनं जळगावचं राजकारण सुद्धा बदललं आहे चाळीसगाव मतदारसंघामध्ये. उन्मेष पाटील आणि
हे एकेकाळचे मंगेश चव्हाण एकेकाळचे हे कट्टर मित्र होते, आता राजकीय कट्टर हाडवैर झालेले आहेत राजकीय, त्याच्यामुळे हा मतदारसंघ राखण्यासाठी मंगेश चव्हाण यांना मेहनत करावी लागणार आहे, तसंच उन्मेष पाटलांना आपल्याला उमेदवारी मिळवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे, नंतर ती निवडून येण्याच्या नंतरची गोष्ट आहे. राजू देशमुख यांना नेमकी काय नेमकं म्हणजे समाधान करतात की कोणाला उमेदवारी देतात, कारण बंड करताना नेमकं वरिष्ठ पातळीवर नेमकं काय ठरलं गेलं हा एक नंतरचा हा एक विषय. जर आपण जर बघितलं की ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये सहा जळगाव लोकसभेच्या सहा मतदारसंघामध्ये मी विश्लेषण केल्यानुसार कुठलाही उमेदवार आत्ता छाचीटोकपणे सांगू शकत नाही की मी निवडून येऊ शकतो, त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये संपूर्ण चित्र वेगळं असू शकतं आणि अनेक दिग्गजांना सुद्धा प्रतिष्ठा जी आहे पणाला लागली, कारण उमेदवार निवडून देण्यासाठी यामध्ये एकनाथ खडसे असे जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, कधी भाजपमध्ये असतात, कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतात, सोयीचं राजकारण करतात असा आरोप सुद्धा त्यांच्यावर होतो. गिरीश महाजन यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली, गुलाबराव पाटील यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली, अनिल भाईदास पाटील यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली. ह्या संपूर्ण तसं बघायला गेलं इथे चार मंत्री जे आहेत महायुतीचे मंत्री आहेत, चौथे जे मंत्री जे आपले केंद्रीय मंत्री रक्षा खडसे हे सुद्धा यांच्यावर सुद्धा जबाबदारी ही टाकण्यात आलेली आहे. नेमकं चित्र महायुतीसाठी निश्चितच हे आपली प्रतिष्ठा पणा लागली. महाविकास आघाडीने सुद्धा आपली ताकद आता प्रत्येक उमेदवारांना देण्याची सुरुवात केलेली आहे आणि ह्या सहा मतदारसंघांचा आपण आढावा घेतला. रावेर लोकसभा मतदारसंघात जे पाच मतदारसंघ येतात, सहा मतदारसंघ येतात, ह्या सहा मतदारसंघांच्या पुढच्या भागामध्ये उद्याच आपण याचं विश्लेषण करणार आहोत. यामध्ये जे मतदारसंघ येतात रावेर असते, रावेर यावल चोपडा मुक्तानगर महत्वाचा मतदारसंघ आहे, मलकापूर आहे, हे मतदार भुसावळ मतदारसंघ आहेत आणि गिरीश महाजनचा जामनेर मतदारसंघ आहे, त्याचा आढावा आपण घेणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.